नमस्कार, हेमंगीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी। ती सुद्धा किती मोठी आहे तुम्ही पाहू शकता, कळ सुद्धा किती मस्त असा आलेला आहे, एकदम झणझणीत अशी कोळंबी झालेली आहे। ती सुद्धा आपल्या आगरी पद्धतीने बनवलेली आहे आणि घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि घरगुती सामानात एकदम मस्त अशी झणझणीत कोळंबी बनवलेली आहे। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवून दिली आहे गरम करण्यासाठी। तर आता आपली कढई मस्त अशी गरम झालेली आहे। तर साधारण यामध्ये मी 3 चम्मच एवढा तेल टाकून घेणार आहे आणि तेल सुद्धा मस्त असं कडकडीत गरम करून घेणार आहे। तर आता तेल मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये मी 1 मिरची, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे। तुम्ही यामध्ये मिरची अवॉइड सुद्धा करू शकता जर तुमच्या घरात छोटी मुलं असतील तर, पण मिरचीने एकदम चांगली मस्त अशी पेस्ट येते म्हणून मी यामध्ये मिरची ऍड केलेली आहे। आता आलं लसूण मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तेलावर। आता आलं लसूण मस्त असं शिजलेलं आहे तर यामध्ये आता मी साधारण 2 छोटे कांदे यामध्ये ऍड करणार आहे आणि ते सुद्धा तेलावर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर कांदा चांगला असा मस्त परतला गेलेला आहे। तर आता यामध्ये साधारण 1 मोठा टॅमॅटो मी ऍड करणार आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा शिजवून घेणार आहे कांद्याच्या जोडीला। तुम्ही यामध्ये चिंच सुद्धा ऍड करू शकता किंवा कोकम टाकू शकता किंवा लिंबू सुद्धा टाकू शकता यामध्ये, कारण कोळंबीला वसटपणा असतो तो मारण्यासाठी आपल्याला चिंच किंवा टॅमॅटो टाकावंच लागतं। आता व्यवस्थित असं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कोळंबी मस्त अशी होईल। तर तुम्ही पाहू शकता कांदा मस्त असा शिजलेला आहे, टॅमॅटो सुद्धा मस्त असा मॅश झालेला आहे। तर आता यामध्ये 1/2 चम्मच एवढी हळद टाकून घेणार आहोत, ही आपली घरगुती हळद आहे। त्यानंतर यामध्ये आगरी मसाला टाकून घेणार आहोत साधारण 2 चमचे। तुम्ही मसाला तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता आणि आता यामध्ये आगरी गरम मसाला सुद्धा मी ॲड करणार आहे 1/2 चम्मच। आता मी मस्त असं मिक्स करून घेणार आहे, व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त असा रंग सुद्धा आपल्या कांद्याला आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या मी कोळंब्या घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीच्या मी कोळंब्या घेतलेल्या आहेत। आता यामध्ये टाकून घेणार आहे साधारण, या कोळंब्या 35 आहेत म्हणजे 1/2 किलो मी कोळंब्या घेतलेल्या आहेत। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग सुद्धा आपल्या कोळंबीला लगेच चढलेला आहे। त्यानंतर यामध्ये आगरी मसाला टाकून घेणार आहोत साधारण 2 चमचे। तुम्ही मसाला तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता आणि आता यामध्ये आगरी गरम मसाला सुद्धा मी ॲड करणार आहे 1/2 चम्मच। आता मी मस्त असं मिक्स करून घेणार आहे, व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त असा रंग सुद्धा आपल्या कांद्याला आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या मी कोळंब्या घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीच्या मी कोळंब्या घेतलेल्या आहेत। आता यामध्ये टाकून घेणार आहे साधारण, या कोळंब्या 35 आहेत म्हणजे 1/2 किलो मी कोळंब्या घेतलेल्या आहेत। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग सुद्धा आपल्या कोळंबीला लगेच चढलेला आहे। तर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशा मिक्स सुद्धा झालेल्या आहेत। तर आता यामध्ये मी साधारण 1 ग्लास एवढा पाणी टाकून घेणार आहे कोळंब्या शिजण्यासाठी। आता आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटे या कोळंब्या शिजवून घ्यायच्या आहेत। कोळंबीमध्ये मीठ सुद्धा जोडीलाच टाकायचं आहे, साधारण मी चवीनुसार 1 चम्मच एवढा मीठ टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आता आपण 7 मिनिटं या कोळंब्या व्यवस्थित अशा शिजवून, तर 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी रसल उकळी सुद्धा आलेली आहे।
तर कोळंब्यांचा आकार सुद्धा छोटा झालेला आहे, म्हणजेच आपले आता कोळंब्या मस्त अशा शिजत चाललेल्या आहेत, तर त्यांची साईज अजून थोडीशी कमी होणार आहे। तर साधारण आपल्याला अजून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर यामध्ये बटाटा ऐड करायचा असेल तर बटाटा सुद्धा तुम्ही ऐड करू शकता, पण आपण सुकी कोळंबी बनवत आहोत त्यामध्ये मी बटाटा ऐड केलेला नाही। अशा पद्धतीने मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। तर आता 5 मिनिटं झालेली आहेत, तर आता आपण कोळंबी पाहूया। तर तुम्ही पाहू शकता कोळंबी मस्त अशी शिजलेली आहे। तर आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर ऐड करायची आहे, कोथिंबीर भरपूर अशी ऐड केलेली आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन साधारण 2 मिनिटं आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून कोथिंबीर सुद्धा यामध्ये मस्त अशी मिक्स होईल आणि त्याचा वाससुद्धा मस्त असा त्यामध्ये। तर आता आपली कोळंबी मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आणि रस्सा सुद्धा पूर्ण असा आटलेला आहे। तर ही कोळंबी तुम्ही भाता जोडीला, भाकरी जोडीला, चपाती जोडीला, कशा जोडीला सुद्धा खाऊ शकता, एकदम मस्त अशी लागते। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि तुम्हाला मी सर्व सुद्धा करून दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी झालेली आहे, एकदम मोठी होती ती आता छोट्या आकारात आलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, FB पेजला फॉलोसुद्धा करा आणि इंस्टालासुद्धा फॉलो करायला विसरू नका। तर तुम्हाला कोणकोणत्या आगरी रेसिपीज पाहायला आवडतील त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।